पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पतीने पत्नीच्या शरीरात HIV चे विषाणू सलाईनद्वारे टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या पती आणि सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आधी हुंड्यासाठी नकार दिल्याने मग घटस्फोटासाठी एका महिलेच्या शरीरात चक्क HIV चे विषाणू सोडल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पीडित महिलेने डॉक्टर असणाऱ्या पतीवर तसे आरोप केलेत. या प्रकरणी वाकड पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र पोलीस पीडित महिलेचा वैद्यकीय अहवाल स्वतः रुग्णालयात जाऊन तपासणार आहेत. त्यानंतरच अटकेची कारवाई केली जाणार आहे. डॉक्टर पतीची उमेश विश्वकर्मा तर सासऱ्यांचे रामायण आणि सासूचे पार्वती नाव आहे. 20 मे 2015 पीडित महिला आणि डॉक्टर विश्वकर्माचा विवाह झाला. तेव्हापासूनच फेब्रुवारी 2018 दरम्यान हुंड्यासाठी तिचा छळ सुरू होता. काही रक्कम माहेरहून पीडितेने आणून दिल्याचंही म्हटलंय. मात्र त्यांची अपेक्षा वाढल्याने मग पीडितेने नकार दिलाय. तिथून घटस्फोटासाठी ससेमिरा सुरू झाला होता. त्यानंतर आजारी असताना डॉक्टर पतीने रक्तातून HIV चे विषाणू शरीरात सोडल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय. तसे रिपोर्ट पोलिसांकडे तिने दिलेले असले तरी पोलीस स्वतः पीडितेला रुग्णालयात नेऊन समक्ष वैद्यकीय अहवाल तयार करणार आहेत. त्यानंतरच अटकेची कारवाई करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिली आहे. पिंपळे सौदागरमधल्या एका तरुणीचं खेरगावमध्ये 2015 लग्न झालं होतं. तिचे पती होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. 2015 तिला कौटुंबिक छळवाद चालू झाला पैशासाठी. मग ह्यांचे नातेवाईक वगैरे मीटिंग झाल्या. मीटिंग झाल्यानंतर परत त्या तरुणीला सासरी पाठवलं. पाठवल्यानंतर त्यानंतरसुद्धा त्यांच्यामध्ये वाद होऊ लागला आणि पैशासाठी छळ होऊ लागला तिचा. त्याच्यानंतर 2017 ती तरुणी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर नेहमीप्रमाणे होमिओपॅथिक डॉक्टर हे घरीच तिची ट्रीटमेंट करायचे. त्यावेळेस तिचं थोडीशी जास्तच आजारी असल्यामुळं त्यांनी तिला घरी सलाईन लावली. सलाईन लावल्यानंतर तक्रारदार मुलीचं असं म्हणणं आहे की त्या सलाईनमधून रक्तासारखं लाल रंग कदाचित ते रक्तच असावं आणि त्याच्यामध्ये HIV व्हायरस माझ्या शरीरात सोडले असा तिचा संशय आहे.